आले का आले आहेत तर पटापट कानामध्ये हेडफोन घालूनच घ्या आणि व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघायला विसरू नका. म्युझिक तेरे होने से सलाम करती है दुनिया और तेरे ना होने से बदनाम करती है दुनिया. हैशटैग पैसा. तर जय बिरसा भावना, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाले असेल. आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघून घ्यायचा भावना. जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, तर चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये असते भावना. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतं. तर भावना, आजचा फुल आणि कडक जबरदस्त व्हिडिओ आज पण एडिट करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघायचा आहे. तर शॉर्टपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजून येणार की कशाप्रकारचा आपण कडक स्टेटस बनवणार आहे. तर भावना, आजच्या एडिटिंगचं जे सर्व मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटून जाईल आणि जे आजचे अलर्ट मशीनचे पण एपीके डाउनलोड लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल भावनो. जर तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल वगैरे, तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊन तिथे मटेरियल डाउनलोड करू शकता भावनो. तर भावनो, चला तर आजच्या एडिटिंगला सुरू करूया. तर एडिटिंग सुरू करण्याआधी तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघूनच घेतला असेल किती खतरनाक पद्धतीने झाला. तर आजच्या एडिटिंगला सुरू करायचं आहे आपल्याला. तर सुरू करण्याआधी आपल्याला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायची. ओपन करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर प्लसच्या बाजूला टच करायचा आणि प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन प्रोजेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इम्पोर्ट करायला मिळतील भावनो. तिथून जाऊन तुम्ही इम्पोर्ट करू शकता. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं भावनो. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारचा बीटमार्क प्रोजेक्ट दिसणार आहे भावनो. तर बघू शकता काय अशा प्रकारचा बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला बीट लावून दिले. तर खतरनाक पद्धतीने बीट लावल्यानंतर, ठीक आहे, बीट लावल्यानंतर इथे आपल्याला प्लस सायकनवरती जाऊन इथे एक डायलॉग पेन जे ॲड करायचं, त्याआधी आपल्याला एक बॅकग्राऊंड फोटो ॲड करायचा. त्यासाठी मी इथे बघू शकता भावना काय अशा प्रकारचा मी इथे तुम्हाला जे आहे ते फोटो आपला दाखवून देतो आपला कुठं आहे. तर फोटोजमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता भावना तुम्हाला इथून एक बॅकग्राऊंड फोटो ॲड करून घ्यायचा, जे की मी इथे तुम्हाला इथे दाखवल्याचं. तर बघू शकता काय अशा प्रकारचा विषय पद्धतीने असला असा आम्हाला इमेज आहे ते ॲड करायचा. 5 बीटपर्यंत यायचं भावना, जिथे तुम्हाला म्हणजे 7 बीटला यायचं अशा प्रकारचा इथपर्यंतच हा वाला फोटो ॲड करून घ्यायचा. हा वाला फोटो ॲड केल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारचा इथपर्यंत ॲड केला आहे, ठीक आहे. ॲड केल्यानंतर भावना ओके. तर आपल्याला इथे डायलॉग पेन जे ॲड करायचे, म्हणजे इथे तुम्हाला डायलॉग पण ॲड करून दिले आहेत भावना, जे की पेन ज्या बनवून दिलेल्या आहेत. त्यांना पद्धतीने काय अशा प्रकारचं पेन जेवर टच केल्यानंतर मुवमेंटवर जाऊन ते जायचं, थोडंसं झूम करून घ्यायचं आणि बरोबर सेंटर भागी सेट करून घ्यायचं. आणि 2 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन काय अशा प्रकारचं 40 डिग्री करून घ्यायचं भावना. 40 डिग्री करल्यानंतर तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारचं थोडंसं मुवमेंटवर जाऊन छोटं मोठं करून घ्यायचं. तुम्हाला जसं हवं आहे तसं करून घ्यायचं आणि टच करून यावाले ऑप्शन दाबून अशा प्रकारचा राईट साईडचा पट कट मारून घ्यायचा आहे. तर इथपर्यंत झाल्यानंतर भावना बघू शकता दुसऱ्या पण डायलॉग पेनजीवरती टच करायचं अशा प्रकार अशा पद्धतीचं. आणि 2 नंबरचे ऑप्शन जाऊन 40 करून घ्यायचं भावना. इथे बघू शकता मी इथे 40 ठेवलेलं आहे. तर 40 झाल्यानंतर अशा प्रकारचा बरोबर सेंटर भागी शट करून घ्यायचा अशा प्रकारचं आणि राहिलेला पार्ट कट मारून घ्यायचा. तर तुम्ही इथून जे आहे ते डायलॉग पेन ज्या इथपर्यंत ॲड करून घ्यायचा. 5 डायलॉग पेन जे असणार आहे भावना तुम्ही इथे ऐकून ॲड करायचं भावना. 7 सेकंदापासून म्हणजे इथे ॲड इथपर्यंत तर तुम्ही इथे करून घ्यायचं. मी इथे आपला व्हिडिओ स्किप ओके. तर बघू शकता भावना काय अशा प्रकारचं आपण जे टेक्स्ट पेन ज्या डायलॉग अनुसार बघून ऐकून ॲड केले आहे. तर तुम्ही इथे ऐकून ॲड सॉंग ऐकून ॲड केले असेल भावना. तर इथपर्यंत ॲड केल्यानंतर विषय हार्ड पद्धतीने आपल्याला इथे इथे जर फोटो ॲड करायचे 7 सेकंदापाशी यायचं भावना यायचं आणि इथून एक 2 इमेजेस ॲड करायचे, जे की प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता भावना. तर मी इथे तुम्हाला पेंजेस दिलेले म्हणजे फोटो दिलेले आहे. तर तुम्ही इथून हा वाला फोटो ॲड करायचा आणि स्क्रीन कंबो वगैरे करायचा आणि बाणाच्या एरर दाबायचा आणि क्लिक करायचं तिथे राईट साईडचा पार्ट कट मारून घ्यायचा. आणि हा वाले जे पैशाचे व्हिडिओ आहे ते तुम्ही इथून म्हणजे सॉरी आपलं फोटोज ॲड करून घ्यायचं आहे. फोटोज ॲड केल्यानंतर आता आपल्याला
तिथे व्हिडिओ ऍड करायचा, मीडियामध्ये जायचं आणि इथून आपल्या ऑल मटेरियलच्या फोल्डरमध्ये जायचं आणि इथून हवाला पैशाचा व्हिडिओ ऍड करायचा. तर भावानो तर पैसा कमवायचा, पैशाशिवाय काही नाही भावानो. विषय हार्ड पद्धतीने पैशाशिवाय काही दुनिया नाही भावानो. तर नक्की आपण पैसा कमवलाच पाहिजे, कारण की पैशाशिवाय पैसा आहे तर पॉवर आहे भावानो. तर काय टेन्शन नाही अजिबातच. चला विषय हार्ड पद्धतीने इथपर्यंत असा पैशाचा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर आता हवाल्या पैशाच्या व्हिडिओला आपल्याला एक इफेक्ट लावायचा, त्यासाठी ऍड इफेक्ट म्हणजे इफेक्ट म्हणून जायचं, ऍड इफेक्ट म्हणून जायचं आणि इथे वरती सर्च करायचं ब्लिंक नावाचा, म्हणजे ब्लिंक नावाचा इफेक्ट इथे सर्च करायचा. हवाला ब्लिंक नावाचा सेक इफेक्ट इथे ऍड करायचा आणि याची जे फ्रिक्वेन्सी आहे ते सगळी करून घ्यायची इथे. आणि इथून आपल्याला 8.17 सेकंदापाशी यायचं आणि 10 सेकंड जायचं मीडियावर जायचं आणि हवाला इथे एक व्हिडिओ ऍड करून घ्यायचा भावानो. अशा प्रकारचा तर फिल स्क्रीन करून घ्यायचा आणि आवाज कमी करून टाकायचा आणि ब्लेंडिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणजे लाईट म्हणजे स्क्रीन करून घ्यायचा. काय अशा प्रकारचा बघू शकता, अशा प्रकारचा असा व्हिडिओ असणार आहे. तर भावानो इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती एक शॅडो पेंज लावायची. तर शॅडो पेंज लावायची आहे तर आपल्याला शॅडो पेंजवरती क्लिक करायचं. तुम्हाला इथे शॅडो पेंज मी देऊन टाकेल भावानो, इथे तुम्ही बघू शकता. आता इथे आपली शॉर्ट पेंज आहे ती कुठं शोधून घेऊ आपण त्याआधी. तर इथे आपली शॉर्ट पेंज आहे ती इथे ॲड करून घेतली आहे. तर भावानो शॅडो पेंज ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जायचं आणि शॅडो पेंजला लावून घ्यायचं. लावून घेतल्यानंतर भावानो विषय आड पद्धतीने आपल्याला आता तिथे डबल तिथेच यायचं, 7 सेकंदापासून प्लस सेकंडवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथून एक आपल्याला टेक्स्ट पेंज ॲड करून घ्यायची जे की पैसा नावाची. तर अशा प्रकारचे टेक्स्ट पेंज ते ॲड करून घ्यायची. विषय आड पद्धतीने थोडंसं मोठं करून घ्यायचं समोर जाऊन. तर अशा प्रकारचं मोठं करून घेतल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जायचं. काय अशा प्रकारचं इथे लांबून घ्यायचं. लांबून घेतल्यानंतर भावानो तर अशा प्रकारचा आपला इथे व्हिडिओ रेडी झाले. त्याआधी आपल्याला हवाल्या व्हिडिओ म्हणजे फोटोजला आणि इमेजेसला आपल्याला सेक्युरिटी अप्लाय करायचं आहे. त्यासाठी सिम्पली बॅग यायचं भावानो. बॅग आल्यानंतर आपल्या सेक्युरिटी प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. सेक्युरिट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता भावानो काय बघा सेक्युरिट असणार. त्यासाठी खाली त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं. थिएटर जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचं आणि बॅक यायचं भावानो. बॅकमध्ये आल्यानंतर आपल्या बेटवर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. ओके तर ठीक आहे. तर इथपर्यंत आल्यानंतर जे आपल्या बॅकग्राऊंडला एक इमेजेस आहे नोटांचा, त्या नोटांच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं, थिएटर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. काय अशा प्रकारचा आपला इफेक्ट लागून जाणार आहे. तर सिम्पली बॅक यायचं भावानो. बॅक येऊन आपल्या शेकीपेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तर इथे आल्यानंतर अशा प्रकारचा आपला जे टेक्स्ट पेंजचा इफेक्ट असतो त्या टेक्स्ट पेंजवर क्लिक करायचा आणि इफेक्टमध्ये जायचं, थिएटर जाऊन कॉपी पेट करायचं आहे. कॉपी पेट झाल्यानंतर भावानो आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारचा पेंजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थिएटर जाऊन सिम्पली पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. तर बघू शकता भावानो काय अशा प्रकारचा आपला इफेक्ट लागून जाणार. तर तुम्ही इथे जे आपल्या 5 MB पेंज टेक्स्ट पेंजेस आहेत त्या भावानं टेक्स्ट पेंजला आपला हवाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावानं इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भावानं तर व्हिडिओला अजून पण लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि कमेंटला सांगा की आजचा व्हिडिओ तुम्ही कसा करत झाला आहे. तर विषय आडपतीने आपला व्हिडिओ झालेला. तर भावानं इथपर्यंत झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या सेक्युरिट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. ठीक आहे ठीक आहे. सेक्युरिट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला काय अशा प्रकारचा सेक्युरिट दिसणार आहे. त्यासाठी इफेक्ट म्हणजे कॉपी पेट करून घ्यायचा. कॉपी पेट झाल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. विषय आठ पद्धतीने आल्यानंतर बघू शकता. ठीक आहे. तर इथे जे आपले दोन इमेजेस आहेत भावानो, ते दोन्ही इमेजेसला आपला सेक्युरिट अप्लाय करून घ्यायचा. हवाले पैशाचे दोन इमेजेस आहेत ते इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारचा इफेक्ट. तर अशा प्रकारचा इमेजला ॲड केल्यानंतर भावानो अशा प्रकारचा आता आपल्याला जे आहे ते याच्यावरती एक बॉर्डर पेन जे ॲड करून जे घ्यायची, जे की मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल भावानो. तुम्ही तिथून बॉर्डर पेन जे ॲड करून घ्यायची, जे की आपली बॉर्डर पेन जी कुठं आहे की भावानो तर आपण शोधून घेऊ लवकर लवकर, त्यात काही विषय नाही. तर तोपर्यंत आपण व्हिडिओला लाईक करा भावानो. जे जिथे आपली बॉर्डर पेन जे कुठं आहे की ते आपण शोधून घेऊ. तर ॲड केली तरी चालते, नाही केली तरी चालते भावानो, तसं काही विषय नाही. तर आपण ॲड करू पण भेटणच चाली आपल्याला.
इतर भावनं तुम्ही तिथे बॉटर पेनचे ॲड करून घ्या. भावनं तुम्हाला हॉटेलमध्ये देऊन टाकेल, कारण की आपला मोबाईल 2 दिवस झाले रिस्टार्ट झाला, त्याच्यामुळे थोडंसं पेन जॅड वगैरे इकडे तिकडे गेलेले आहे तर सापडत नाही भावना मीडिया आपल्याला. तर भावना व्हिडिओला खतरनाक पद्धतीने लाईक करा आणि आता व्हिडिओ आपल्याला बनवून रेडी झाला आहे. तर भावना इथे बघू शकता काय प्रकारचा खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. तर भावना आजच्या एडिटिंगचं जे सर्व मॉडेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल भावना. तसंच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळते. तर भावना तुम्ही इथे तुमच्या स्वतःचे इंस्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे. तुम्ही जिथे हा व्हिडिओ शेअर करणार आहे त्या ॲड केल्यानंतर भावनं तुम्ही आता हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत एक्सपोर्ट होऊन जाईल भावनं. एक्सपोर्ट क्लिअर फुल एच डी म्हणजे. तर भावनं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. आवडलाच असेल तर आपल्या मित्रांशी आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील भावनं. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.